जुनं ते सोनं अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपल्याकडल्या पारंपरिक कला या लोप पावत नसतात. काही काळ गेल्यानंतर परत तीच कला एक फॅशन म्हणून बाजारात येते. अशीच एक कला आहे आणि ती म्हणजे कर्नाटकी कशिदा. पूर्वी चित्रपटांमधून सुद्धा रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी किंवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा अशा गाण्यांनी लोकप्रियता मिळवली होती. आणि लाल काळ्या धाग्यांनी भरलेली साडी आपल्याकडे असावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असायची. आज काळानुसार कशिदा काम असलेली साडी किंवा ड्रेस महिलांना आवडू लागलेत. पुण्याच्या पद्मजा बडे हे कशिदा काम गेली कित्येक वर्ष करतायत. कशिदा ही हॉबी म्हणण्यापेक्षा भरतकाम ही हॉबी होती. त्या भरतकामातनं सुरुवात होत होत मी कशिद्याकडे आले आणि कशिद्याच्या भरतकामाला म्हणजे फक्त कशिद्याचंच भरतकाम करायला लागायला मला 10 वर्षापासून मी करते. नाही मी शिकले कुणाकडंच नाही, माझी मीच शिकले पुस्तकांवरून किंवा काही मासिकातून येत असते त्याच्यावरून पाहिले. आवड होती भरतकामाची, म्हणजे हँडीक्राफ्टची सगळ्याचीच आवड होती आणि त्याच्यापैकी भरतकामामध्ये कशिदा मी आपल्या पण शिकत गेले. या कामात पद्मजा यांना त्यांच्या मुलीचीही मदत होते. पद्मजा आणि त्यांची मुलगी या दोघे मिळून डिझाईन्स तयार करतात. मग त्याचं ट्रेसिंग आणि नंतर कशिदा काम असं या कामाचं स्वरूप असतं. माझ्या या भरतकामाच्या व्यवसायामध्ये माझ्या मुलीचा बराच मोठा वाटा आहे की माझा व्यवसाय जसा वाढत गेला, ती जशी वाढत गेली तसा माझा व्यवसाय वाढत गेला आणि माझ्या वाढत्या व्यवसायात तिचाही हातभार खूप मोठा आहे. लहानपणापासून तिनं माझ्या व्यवसायाचं जे काही स्वरूप असेल त्याच्यामध्ये तिचा सहभाग थोड्या थोड्या प्रकारात दाखवत गेली ती. जेव्हा मी फ्रॉक्स करत असे तेव्हा ती फ्रॉक्सच्या व्हरायटीची फॅशन्स मला काढून दाखवायची की असं आपण करूया. मग पंजाबीमध्ये मी जेव्हा काम करत असतो तेव्हा पंजाबीचे तिच्या मनातल्या कल्पना ती दाखवत असे. आणि कशिद्यावरती जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा कशिद्यातले तिच्या कल्पना ती छोट्या छोट्या प्रकारात दाखवू लागली आणि तेव्हा ती शाळा कॉलेज अशा पद्धतीनं तिची वाढ होत होती. आणि कशिद्यामध्ये मी तिला सांगत असे की मला अशी काही काही डिझाईन्स काढून दे जी पारंपरिकपणाची असतील पण तिची स्वतःची असतील. तर त्याच्यामध्ये कोयरी हा एक जरा अवघड प्रकार आहे तर कोयरीवरती ती विचार करत करत तिनं कोयऱ्या काढल्या, काही काही मोर काढले, असे वेगळेवेगळे चित्र ती काढत गेली. मग मोरातून मोराचे देव्हारे आले, समयी देव म्हटलं की समयांचे तिने अनेक प्रकार मला करून दाखवते की तू ह्याच्यातनं काहीतरी निवड. म्हणजे अशी ती इतकी मला व्हरायटी देत असते डिझाईन्सची की चूज व्हॉट एव्हर यू लाईक असं. तर ह्याच्यातून कितीतरी डिझाईन्स बनत गेली आणि ह्यांची कॉम्प्युटरनी नाही हे ती हातानं करते आणि त्याच्यामध्ये त्याला म्हणजे वैयक्तिक त्याचा एक फिनिशिंग टच असतो की त्याच्यामध्ये डेकोरेशन आणि ते अतिशय सौष्ठवपूर्ण आता तिची निर्मिती व्हायला लागली की आकार करत असताना पहिल्यांदा ते चाचपडत करणं, नंतर त्याला एक सफाई येणं आणि आता एक सौष्ठवपूर्ण आकार होणं आणि एक अर्थपूर्ण आकार बनत गेले हळूहळू. आणि त्या अर्थपूर्ण आकारांची डिझाईन्स पेश करताना मलासुद्धा खूप छान वाटतं की ही डिझाईन्स तिची स्वतःची आहेत आणि ही आमची आहेत की अशी आमच्यासारखी डिझाईन्स कुणाची नाही आहेत आणि ही डिझाईन्स मी बाजारात कधीच देत नाही. त्याच्यामुळं माझ्याकडून ज्या साड्या केल्या जातात त्या डिझाईन्सच्या वैशिष्ट्यामुळं वेगळ्या दिसतात.